अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहुया काही ठळक वृत्त। एरंडोल ते श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव निघालेल्या पायी दिंडीचे जामनेर शहरात आज भक्तिमय स्वागत करण्यात आले। शहरातील गजानन भक्त रवी महाजन यांच्याकडे या पायी दिंडीचा आज विश्राम होता। या प्रसंगी रात्री बापू मोरे महाराज यांच्या भक्तिमय कीर्तनाने गजानन भक्त मंत्रमुग्ध झाले होते। गुरुदेव सेवा आश्रमाचे प्रमुख श्याम चैतन्य महाराज यांची विशेष उपस्थिती या प्रसंगी होती। आपल्याकडे उत्सव असतात, काय असतात, पण आपण त्यावेळेला नैवेद्य देत नाही, त्यावेळेला प्रार्थना नाही म्हणत नाही, आणि म्हणून एक तुटीची प्रार्थना आहे। आपण या अध्यात्मात एक लक्षात ठेवा, हे सर्व एकाच्या अवतार, हे सर्व दत्त मार्गाच्या अवतार आहे। साई असो, गजानन असो, स्वामी समर्थ असो, बैठक असो, जेव्हा दत्त असताना दत्ताच्या दोघं भावांचा, तेव्हा दत्तांनी सांगितलं होतं मी जेव्हा इथून बाहेर पडेल तेव्हा दोघांना सक्षम बनवेल, एक स्वामी समर्थ होतील आणि नंतर दुसऱ्याच्या त्यांनी साईंचा आणि गजानन महाराजांचा तिथे उल्लेख आहे। म्हणून आपण जे रामदास स्वामींच्या बैठक ते सुद्धा रामदास स्वामींचाच हा अवतार आहे। म्हणून मेहरबानी करून सर्वांना सांगेन की तुम्ही कोणतंही करा, कुठेही जा, चांगलंय, पण करा। आज याची वेळेची गरज आहे। समर्थ असो, दत्त असो, एकच मार्ग असतो। गोपाल पाटील सांगतात, आणि
त्याला संसार दिसत नाही, बायको दिसत नाही, फक्त त्याला माऊली दिसते. आणि जेव्हा त्याच्या मनात काय विचार येईल ते मी भजन एक छोट्याशा रूपात लिहिलंय. Thank you.
गाँव तक हमारी ये पैदल यात्रा करीबन 30 साल से चली आ रही है परंपरा। इस डिंडी के जो आयोजक है हमारे बापू मोरे सर, प्रतिवर्ष एक अच्छा सा उनका उपक्रम चलता है। संत आले तोची दिवाळी दसरा जामनेर का एक बहुत हमें आनंद बाबा की पालकी का दर्शन होता है और गांव की बड़ी सुंदर परिक्रमा होती है। तो संत आले घरा तोची दिवाली दशहरा ये हमारे लिए दिवाली से बढ़कर होता है, क्योंकि संत एक ऐसे है कि जो हमारे जीवन की खोज हमको बताते हैं। कहते हैं कि आग लगी आकाश में बरसन लगी अंगार, न होते संत तो जलमरता संसार। इसलिए मराठी में कहावत है कि काय या संतांची सांगू उपकार, मज निरंतर जागवेती। संत हमको हमेशा जगाने का प्रयास किया है कि जीव क्या, आत्मा क्या, परमात्मा क्या, हम संसार में किस लिए आए हैं, संसार में आने का उद्देश्य क्या है, ये हमको ईश्वर सिखाते हैं, ईश्वर हमको बताते हैं, संत हमको बताते हैं। इसलिए मातोश्री परिवार, मातोश्री नर्सरी परिवार, इनका मैं बहुत बहुत अभिनंदन करूंगा और मन से इनसे उनको एक शुभकामना दूंगा कि ईश्वर उनको ये अच्छे कार्य करने की शक्ति हमेशा प्रदान करे, उनके परिवार में सुख समृद्धि और सभी में एकता, सभी में प्यार, और हमारे पूरे जामरेवासी का ये ऐसा प्यार सदैव इस दिंडी को मिलता रहे, यही मैं गजानन बाबा के चरण में प्रार्थना करते हुए, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुर्भाग्यं भवेत्। ओम शांति शांति शांति। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।